हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री एन भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर ओरिओ बिस्किट कसा बनवायचा हे मी आज शिकवणार आहे. तर त्यासाठी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे मी असेच नवनवीन व्हिडिओ जेव्हा जेव्हा अपलोड करील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर मला एक कमेंट आली होती खूप दिवसापूर्वी, एक कमेंट होती की ओरिओ बिस्किट, आईस्क्रीम, चॉकलेट आणि परत पॉपकॉर्न, भुईमुगाच्या शेंगा आणि डोनट हे कसं बनवायचं हे शिकवा म्हणून. तर खूप दिवस झालं माझं काही बनवणंच झालं नाही, म्हणून मी आता विचार केला की चला हे पण व्हिडिओ एकदा टाकाव. तर ती कमेंट मला व्यवस्थित आठवत नाही, त्याच्यामुळे त्याचं नाव माझ्या जेव्हा लक्षात येईल तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेल. तर आज मी पहिला व्हिडिओ घेऊन आलेले, सॉरी हा दुसरा व्हिडिओ आहे. याच्या अगोदर मी आईस्क्रीमचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, आईस्क्रीमचं किचन टाकलेलं आहे 3-4 दिवसापूर्वी. तर आता मी लगेचच बाकीचेसुद्धा व्हिडिओ घेऊन येणार आहे. चला मग आपण बिस्किट विणायला सुरुवात करूयात. तर इथे मी ओरिओ बिस्किट बनवण्यासाठी 2 कलर यूज केलेले आहेत, ब्लॅक आणि व्हाईट. जर तुम्हाला जर दुसऱ्या डिझाईनमध्ये बनवायचं असेल तर ब्लॅकच्या ऐवजी तुम्ही दुसरा कलर घेऊ शकता. मध्येमध्ये जास्त करून व्हाईट किंवा गुलाबी कलरची क्रीम असते, गुलाबी पिवळा, तर ह्या तिन्हीपैकी एक मध्येमध्ये घेऊ शकता. आणि इथे मी 12 नंबरचा क्रोशॉक घेतलेला आहे आणि एक फॅब्रिक गम घेतलेला आहे. जर तुम्हाला शिवायचं असेल तर सुई धागा घेऊ शकता किंवा चिपकवायचा असेल तर हा गम घेऊ शकता, कारण हा गम लोकरवर चिकटतो लवकर. आणि कात्री, तर इथे मी 2 असे गोल तयार करून घेतलेले आहेत ब्लॅक कलरचे, कारण कॅमेरामध्ये सहसा ब्लॅक कलर दिसत नाही, त्याच्यामुळे मी ब्लॅक कलरमध्ये 2 बनवून घेतलेले आहेत. आणि असं एक आपण व्हाईट कलरमध्ये बनवणार आहोत, तर इथे आपण अगोदर व्हाईट कलरमध्ये बनवून घेऊयात. सर्वप्रथम आपल्याला काय करायचं, एक मॅजिक रिंग विणायची आहे. आणि मॅजिक रिंग विणल्यानंतर 3 साकड्या घ्यायच्या, 3 साकड्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे. तर आता आपल्याला ह्या मॅजिक रिंगमध्येच खांब विणायला घ्यायचे आहेत. तर इथे आपल्याला ह्या मॅजिक रिंगमध्ये एकूण 20 खांब विणायचे आहेत. 1, 2, 3, 4.5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 15, 16, 17, 18, 19, 20 आणि 20. तर 20 खांब विणल्यानंतर आपल्याला ही मॅजिक रिंग ओढून घ्यायची आहे. आणि ओढल्यानंतर ह्या 3ऱ्या साखळीमध्ये आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे आणि राऊंड कंटिन्यू करून घ्यायचं आहे. परत 3 साखळ्या घ्यायच्या आणि परत तिथेच आपल्याला 1 खांब घालायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या प्रत्येक खांबावर 1-1 खांब घालत जायचं आहे, सॉरी 2-2 खांब घालायचे आहेत.
म्हणजे जे पहिल्या राऊंडमध्ये आपले 20 खांब तयार झाले होते, तर दुसऱ्या राऊंडमध्ये आपले एकूण 40 खांब तयार होतील. आणि सोबतच हा धागा पण आपल्याला कवर करायचा आहे, जेणेकरून आपल्याला शिवायची गरज पडणार नाही. आणि शिवल्यापेक्षा फिनिशिंग असा जर धागा तुम्ही कवर करत गेला तरच येईल, कारण शिवलेला पण थोडा थोडा कुठे कुठे दिसतो, त्याच्यामुळे जास्त करून मी प्रत्येक याच्यामध्ये असा धागा कवरच करून घेते, म्हणजे शिवण्याची एक्स्ट्रा मेहनतसुद्धा लागणार नाही आणि फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित येईल. तर विणकाम शिकताना काही अशा महत्त्वाच्या टीप लक्षात ठेवायच्या, छोटे छोटेच असतात पण आपलं विणकाम साधं सोपं आणि सहज करून देतात, म्हणजे एक्स्ट्राचा वेळसुद्धा नाही लागणार आणि आपली फिनिशिंग पण मस्त अशी येईल. तर आता मी ह्या दुसरा राऊंड कंप्लीट करून घेते 20 खांबावर 40 खांब. तर इथे मी 40 खांब विणून घेतलेले आहेत. आता काय करणार आहे, हे तिसऱ्या साखळीवर स्लिप स्टिच करून मी धागा कट करून घेणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही एक मोक्या खांबाची लाईन पण विणू शकता, त्याने पण खूप मस्त बॉर्डर दिसते आणि आपण जे बिस्किट विणत आहोत त्याला पण खूप मस्त अशी डिझाईन येईल. मी ते स्किप का केला हेही तुम्हाला सांगते. हा धागा आपल्याला याच्यामध्येच कवर करायचा आहे. नंतर आपण किती जरी कवर करायला गेलो तर असं थोडं थोडं दिसतेच हे अशा पद्धतीने, त्याच्यामुळे शक्यतो आपण विणतानाच धागा जर कवर केला तर तो बेस्ट फिनिशिंग देतो, कारण इथे कुठेही आपल्याला धागा कवर केलेला कळत नाही हे बघू शकता. आणि आता जो आपण धागा कवर केलेला आहे ते लगेच लक्षात येत आहे बघू शकता. तर मी मुक्या खांबाची लाईन का विणली नाही तर हे बघू शकता, माझी जी ब्लॅक कलरची लोकर आहे याला खूपच शायनिंगचा धागा आलेला आहे आणि त्याच्यामुळे डिझाईन पण व्यवस्थित लक्षात येत नाही, त्याच्यामुळे मी एक एक मुक्या खांबाची लाईन स्किप केलेली आहे. तर आता हे जे आपले 3 तयार झालेले आहेत, तर एक आपल्याला खालती ठेवायचं आहे, त्याच्यावर व्हाईट कलरचं एक ठेवायचं आहे आणि त्याच्यावर ब्लॅक कलरचं एक ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे अटॅच करून घ्यायचं आहे. तर ठेवायचं कसं हे बघू शकता, ही उलटी साईड आहे आणि ही सोयीशी साईड आहे. तर सोयीशी साईड आपल्याला खालच्या साईडने ठेवायची आहे आणि उलटी साईड वरच्या साईडने ठेवायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला हा गम लावून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा गम लावून घ्यायचा आहे. आणि नंतर ही व्हाईट कलरची साईड तुम्ही कशीही ठेवली तरी चालेल, कारण व्हाईट कलर तर मध्येच असणार आहे, डिझाईनचा तर प्रश्नच येणार नाही. आणि हे अशा पद्धतीने आपल्याला चिपकून घ्यायचं आहे, थोडंसं प्रेस केलं की लगेच चिपकते. आणि परत आता वरची आपण ब्लॅक कलरची साईड चिपकणार आहोत. तर सुरुवातीला आपण काय केलं होतं, ही जी सोयीशी साईड आहे ती अशी खाली ठेवली होती आणि ही वरती ठेवली होती. आता काय करायचं आपल्याला, जी खालची सोयीशी साईड आहे ती आपल्याला वर ठेवायची आहे अशा पद्धतीने. आणि ही व्यवस्थित आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे. दोन मिनिट आपल्याला फक्त प्रेस करायचं आहे, व्यवस्थित चिपकते. तर हे बघू शकता फ्रेंड्स, व्यवस्थित चिपकलेलं आहे.
तर तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि जर का तुम्ही माझं रेसिपी चॅनल पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, एकदा नक्की चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला सपोर्ट करा. तर लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.